नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला पुन्हा एकदा मोठं खिंडार पाडला असून मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो ओडिश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खासदार संजय पाटील समर्थक दिनकर पाटील यांच्यासह तब्बल सहा संचालकांनी आज राष्ट्रवादी जाहीर प्रवेश केला आहे माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर सैरभर झालेला विखुरलेला मिरज तालुक्यातील काँग्रेसचा मोठा गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे तर मित्रांनो काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांचा, यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे उपसभापती तानाजी पाटील माजी उपसभापती जीवन पाटील स्वाभिमानीचे कुमार पाटील हमाल नेते बाळासाहेब बंडगर दीपक शिंदे वसंत गायकवाड त्याचबरोबर जयश्री पाटील दयगोंडा बिरादार त्याचबरोबर यांच्यासह सलगेरचे सरपंच तानाजी पाटील यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या झटपट प्रवेशाच्या निमित्ताने बाजार समितीमध्ये मोठी उलतापट पाहायला मिळाली आहे शिवाय राष्ट्रवादीने विरोधी भाजपसह काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांना देखील मोठा झटका दिला आहे वसंतनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला असून त्यानंतर जयंतरावांनी संचालकांशी खाजगी गोरजूर गोष्टी करत बाजार समितीला ताकद देण्याची ग्वाही देखील दिली आहे त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग आता चालू झाल्याचं पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल आणि भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू